तुम्ही बघत आहात जनमत मराठी। महावितरणच्या गलथान कारभाराला वैतागून चैतन्यपूरचे सरपंच नितीन डुमरे यांच्यासह ग्रामस्थांनी गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। हे उपोषण 6व्या दिवशी सुरू असून उपोषणकर्ते सरपंच डुमरे व निलेश गवांदे यांच्या तब्येतीची तपासणी आरोग्य विभागाने केली आहे, मात्र सरकार दखल घेत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। महिलांनी जोरदार घोषणाबाजी करून पाठिंबा दिला, तर आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी सभागृहात दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी चैतन्यपूर गावातील पथदिव्यांची वीज महावितरणने खंडित केली आहे। याचबरोबर शेतीपंपाच्या विजेबाबतही अनेक तक्रारी आहेत। याला जनता पूर्ती वैतागली आहे, त्यामुळे महावितरणचे अधिकारी विवेक मेवाडे आणि ब्राह्मणवाडा कक्षाचे घोलप अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करण्यासह विविध 13 मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। तत्पूर्वी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे। तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला, त्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारवाईच्या सूचना केल्या आहेत। परंतु अजूनही महावितरणने उपोषणकर्त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आहेत। महिलांनी जोरदार घोषणाबाजी करून पाठिंबा देत उपोषण तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। सरपंच नितीन डुमरे हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। जवळजवळ आमरण उपोषणाचा त्यांचा 7वा दिवस आहे। त्यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची तब्येत खालावली आहे। आज त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांची पत्नी आणि त्यांचं 3 महिन्याचं बाळ घेऊन उपोषणाला बसणार आहे। विषय आहे की तेथील महावितरणचे अधिकारी एमएससीबीचे अधिकारी मवाडे साहेब यांनी त्या गावाला चोर संबोधलं। हे गाव चोर आहे, इथं लाईट चोरी होती, सरपंच तुम्ही चोर आहेत आणि या कारणास्तव ते संपूर्ण गाव आज तिथं धरणे आंदोलन करत आहे आणि सरपंच आणि त्यांचे सहकारी 6-7 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे। याचे सगळं पत्रव्यवहार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री यांना झालेला आहे। पालकमंत्र्यांच्याही हा विषय निदर्शनास आणून दिलाय, परंतु सरकार कुठल्याही प्रकारे इथं दखल घेत नाही आहे। जिथं ते आंदोलन करते त्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतोय। खरं तर आज कालपासून अत्यंत त्यांची तब्येत खालवलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये खरं तर त्या अधिकाऱ्यांना निलंबित करणं गरजेचं आहे, परंतु सरकारकडनं तसं होत नाही। आम्ही तुमच्या माध्यमातून आणि तसंही सभागृहामध्ये त्या मवाडे नावाचा जो मुजोर अधिकारी आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी। जबाबदारी न्याय हक्काची।